तर खासदार राहुल शेवाळे यांनी ही माहिती दिल्यानंतर आता यावर प्रतिक्रिया देखील यायला लागलेल्या आहेत. ज्या पद्धतीने लोकसभा निवडणुका जवळ आलेल्या आहेत त्यावर आता चर्चा सुरू झालेली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी नेमकं काय वक्तव्य केलेलं आहे ते पाहूया. लोकसभा चुनाव को लेकर महाविकास आघाड़ी के बाद अब सरकार में भी उस पर बहस चालू है. बुधवार को सीएम शिंदे के आवास पर एक बैठक हुई. गजानन खेतीकर ने कहा है कि 22 सीटों का दावा हम करेंगे. क्या कहेंगे सर? देखिए, हमारे यहाँ कोई प्रॉब्लम नहीं है. हम बहुत समन्वय के साथ काम करने वाले हैं. शिवसेना बीजेपी के अलायंस में एकदम समन्वय के साथ पूरा काम होगा. सारी बातें तय होगी. खासदार गजानन कीर्तिकरांनी एक हे केलंय, आम्ही एनडीए मध्ये सहभागी झालोत मात्र आम्हाला सपत्निक आवागणूक मिळत असल्याचं त्यांनी असं त्यांनी कुठेही म्हटलेलं नाही. या कपोल कल्पित बातम्या आहेत.